नमस्कार, तरुण भारत फटाफट न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहुयात 18 नोव्हेंबर दुपारपर्यंतच्या ठळक घडामोडी। दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचं नाव बदलून स्वामी विवेकानंद विद्यापीठ करण्यात यावं या भाजपच्या मागणीला शिवसेनेचा विरोध। ही मागणी राजकीय स्वार्थासाठी असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं मत। भाजपाचे महासचिव सी टी रवी यांनी केली होती मागणी। लक्ष्मी विलास बँक आर्थिक संकटात सापडल्यानं आरबीआयनं या बँकेवर लादले निर्बंध। बँक संकटात आणि जीडीपी ही विकास की विनाश, राहुल गांधींचा सरकारला सवाल। भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांचा भीषण अपघात, टँकरनं दिलेल्या धडकेत कारचा चेंदामेंदा, बुधवारी सकाळी झाला अपघात। गुजरातमधील वडोदा इथल्या वाघोडिया क्रॉसिंग हायवेवर आज पहाटे 2 ट्रकचा भीषण अपघात, 17 जण जखमी तर 11 जणांचा मृत्यू। गायींच्या संरक्षणासाठी मध्य प्रदेशात गौ कॅबिनेटची स्थापना, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा। बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेतृत्व विरोधात ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी तोफ डागल्यानं पक्षांतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर। काहीही न करता बोलणं म्हणजे अंतर्मुख होणं नसतं, अगोदर काम करा, अधीर रंजन चौधरींचा कपिल सिब्बल यांच्यावर निशाणा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला जो बायडन यांना शुभेच्छांचा फोन। मंगळवारी रात्री उशिरा ट्विट करत नरेंद्र मोदींनी जो बायडन यांच्याशी चर्चा झाल्याची दिली माहिती। वर्षभरापूर्वीचं ते दुःख विसरण्यासाठी महाराष्ट्राचे नेते सध्या बिहारमध्ये, शिवसेनेचा भाजपला टोला। महाराष्ट्रातही सगळ्यात मोठा पक्ष विरोधात बसला आणि त्याचंच प्रतिबिंब बिहारमध्ये। जम्मू काश्मीरमधील प्रमुख राजकीय पक्षांनी केलेल्या गुपकर ठरावावरून मंगळवारी वादंग। जम्मू काश्मीरला पुन्हा हिंसाचारात लोटण्याचा डाव असल्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप, काँग्रेसनं फेटाळले आरोप। अरबी समुद्रात मलबार नौदल कवायती सुरू, भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाख सीमेवर 6 महिन्यांपासून तणाव असतानाच्या काळातच ही मोठी कवायत। या 2 विमानवाहू जहाजांसह आघाडीची लढाऊ जहाजं, पाणबुड्या आणि सागरी टेहळणी विमानं सहभागी असल्याची अधिकाऱ्यांची माहिती। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या देशांना दोषी ठरवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं प्रतिपादन, रोख पाकिस्तानकडे। कोकण रेल्वे मार्गावर धावत्या रोरो रेल्वेतून ट्रक बाहेर फेकला जाण्याची घडली घटना, चालकाने मारली उडी। रोरो रेल्वे ट्रॅक बाहेर पडण्याची ही पहिलीच घटना, दिवाण खाटवी ते खेड दरम्यान मध्यरात्री घडली घटना। पक्ष संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जीवावर निवडून येणारे स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकले नाही, प्रसाद लाड यांचा खडसेंवर निशाणा। महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू, माजी मंत्री बावनकुळे यांची टीका। जिल्हा प्रशासनाला हाताशी धरून राज्यात सर्वत्र वाळू चोरी तस्करी सुरू असल्याचे केले आरोप। देशभरात 24 तासात 47,739 जण कोरोनामुक्त, 38,617 नवे कोरोना बाधित। देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 89,12,908 वर। याचबरोबर आताच्या ठळक घडामोडी संपल्या। सविस्तर बातम्यांसाठी तरुणभारत.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। स्पेशल रिपोर्ट्स आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।